एकूणच धान खरेदीची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। आता गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 29 लाख क्विंटल माल हा शेतकऱ्यांकडे आहे किंवा त्याचं उत्पादन झालं आहे। आतापर्यंत 1 क्विंटल देखील मालाची खरेदी झाली नाही। आज आम्हाला सांगण्यात आलं आहे की खरेदीचं पोर्टल आज ओपन केलेलं आहे पण अजून 1 क्विंटल माल देखील खरेदी झालेला नाही। एकूणच जर आपण परिस्थिती बघितली तर ज्या संस्थांना माल खरेदी करण्याकरता परवानगी दिली आहे यांच्यातल्या अधिकांश लोकांचे गोडाऊन कागदावर आहेत। ते गोडाऊन अस्तित्वात आहे असं जरी समजलं आपण तरी देखील त्याची सगळी मिळून कॅपॅसिटी 3 ते 4 लाख क्विंटलची आहे आणि 29 लाख क्विंटल कमीत कमी 25 लाख क्विंटल तरी माल खरेदी करायचा आहे आणि तो 15 दिवसात खरेदी करायचा आहे। त्यामुळे हा माल खरेदी होईल असं दिसत नाही आहे। आता दुसरीकडे व्यापारी हाच माल 1200 रुपयात 1250 रुपयात खरेदी करून राहिलेले आहेत। मग या सरकारच्या खरेदीच्या ऐवजी कमी भावामध्ये शेतकऱ्याला प्रायव्हेट माणसाला हा माल विकावा लागतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर अन्याय होतोय आणि म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज सांगितलेलं आहे त्यांनी तात्काळ लक्ष घातलं पाहिजे, हा माल उचलला गेला पाहिजे। आता कधी पाऊस येईल, आता आपल्याला माहिती आहे अवकाळी पाऊस देखील येतोय, अशा परिस्थितीत जर धान खराब झाला तर त्याचा जबाबदार कोण असणार आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हे देखील सांगितलं आहे की पुढच्या 4-5 दिवसांमध्ये ही व्यवस्था त्यांनी केली नाही, उद्या तर आमचं धरणं आंदोलन भाजपचं आहेच पण आम्ही जोपर्यंत शेतकऱ्याचा माल उचलला जात नाही तोपर्यंत सातत्याने कोरोनाचे सगळे निर्बंध पाळून पण संघर्ष करत राहणार आहोत असं आम्ही ठरवलं आहे। सर, महाराष्ट्र सरकार कोरोनाची मृत्यू आणि आकडेवारी लवकर आपण असं म्हटलेलं होतं पण सरकारकडून काही प्रतिक्रिया आलेल्या नाही। नाही, मी पुराव्यासहित कशा कशा प्रकारे हे लपवलं जातं आहे हे सांगितलेलं आहे। माझे पुरावे खरे आहेत, मी आकडेवारी सरकारचीच वापरलेली असल्यामुळे त्याच्यावर कोणी उत्तर देत नाही। म्युकर मायकोसिसच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात लोकांना खर्च येतो, त्याचा इलाज महाग आहे, त्याचे इंजेक्शन महाग आहे। सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आली की म्युकर मायकोसिस हा आम्ही नोटिफाईड आजार केला आहे, आपलं जे महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे याच्या अंतर्गत आम्ही त्याचा इलाज मुफ्त करणार आहोत। सरकारची घोषणा पूर्णपणे फसवी आहे कारण मोठ्या प्रमाणात लोक खाजगी हॉस्पिटलला देखील या ठिकाणी ॲडमिट आहेत। हे जे काही मोफत इलाज जो काही म्हटला जातोय हा केवळ सरकारी हॉस्पिटलमध्ये होतोय आणि काही नोटिफाईड हॉस्पिटलमध्ये होतोय, बहुतांश हॉस्पिटलमध्ये तो होत नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की म्युकर मायकोसिसमध्ये जेवढे पेशंट कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ते त्या ठिकाणी ॲडमिट असले तरी त्यांना इंजेक्शन सरकारने मोफत दिलं पाहिजे। सरकारने इंजेक्शन खरेदी करावी, जिथे पेशंट असेल ते खाजगी हॉस्पिटल आहे का सरकारी आहे न पाहता इंजेक्शनचा सगळा खर्च हा सरकारने केला पाहिजे आणि त्यासोबत खाजगी हॉस्पिटलचे बाकी इलाजाचे देखील पैसे जे आहेत ते सरकारने ठरवले पाहिजे। अन्यथा लोक आज 10-10, 15-15 लाख रुपये घर विकतायत आणि तरी देखील मृत्यूमुखी पडतायत, त्यामुळे खोटी आश्वासनं देणं योग्य नाही आहे, तात्काळ कारवाई केली पाहिजे। मला असं म्हणायचं नाही, मला या कोरोनाच्या काळामध्ये बनवाबनवी वगैरे असले शब्द वापरायचे नाहीत पण लोकाभिमुख काम करावं अशी अपेक्षा आहे। हम लोग जानते हैं कि म्युकर मायकोसिस इसका बहुत बड़े पैमाने पर इन्फेक्शन हो रहा है। सरकार ने यह दावा किया है कि महाराष्ट्र में इसका इलाज हम मुफ्त में करेंगे, कहीं पर भी इलाज मुफ्त में नहीं हो रहा। महात्मा फुले जनआरोग्य योजना में केवल सरकारी अस्पतालों में इंजेक्शन मिल रहा है, प्राइवेट हॉस्पिटल में बड़े पैमाने पर खरीदना पड़ता है। मात्र इंजेक्शन का खर्चा 7-7 लाख रुपया इसमें आता है और इसलिए हमारी मांग है कि म्यूकर मायकोसिस का महाराष्ट्र में पेशेंट कहीं पर भी भर्ती हो उसको मुफ्त में इंजेक्शन राज्य सरकार ने खरीद कर देना चाहिए और उसके साथ साथ प्राइवेट हॉस्पिटल में इलाज के रेट्स भी तय होने चाहिए।